रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। राज्यातील निर्बंध, कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा, या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आलाय। हे जुनेच निर्बंध सोमवारपासून नव्याने लागू होणार आहेत। कठोर केलेल्या निर्बंधानुसार सर्व दुकाने दुपारी 4 पर्यंतच खुली ठेवता येतील, तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार रविवार बंद राहतील। नागरिकांना सायंकाळी 5 नंतर रस्त्यावर फिरता येणार नाही आहे। मुंबईतील निर्बंध आणखी 3 महिने कायम ठेवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत। सर्व मॉल्स बंद राहतील। मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना किमान 3 महिने तरी दिली जाणार नाही, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। स्थानिक पातळीवर निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। रुग्णसंख्या कमी झाल्यावर राज्य सरकारनं 5 स्तरीय रचना तयार केली होती। आज राज्यभरात भाजपकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे। कल्याण, डोंबिवलीसह अन्य भागात आंदोलनासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याणशीर रोडवरील टाटा पॉवर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। कल्याण पूर्वेतील सूचक नागा येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलंय। कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात भाजप खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे। सांगलीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांच्यासहित आंदोलन पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांसहित आंदोलक आंदोलनामध्ये सहभागी झालेत। सांगलीच्या पुष्पराज चौकापासून हा चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आला आहे। यात बीजेपी आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते। प्रत्येक तारखेला पुढची तारीख द्या, याच्या पलीकडे राज्य सरकार काही बोललं नाही। सुप्रीम कोर्टानं हे सगळं बघून, राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीत गंभीर नाही हे बघून हे आरक्षण स्थगित केलेलं आहे। आमची मागणी राज्य सरकारकडे अशी आहे की तुम्ही या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा सर्वे करा, तो इम्पेरिकल डाटा घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करा आणि जोपर्यंत महाराष्ट्रातल्या ओबीसींना राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावं आणि घोषित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द कराव्यात, या मागणीसाठी भाजपाच्या वतीनं बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांनी, तर आष्टीत आमदार सुरेश धस यांनी आणि बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र भस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। दुर्दैवी आहे, आम्ही ह्या बाबतीत पक्षांनी भूमिका आपली स्पष्ट केलीच आहे। एकतर हे निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे, त्या अनुषंगाने पक्ष म्हणून प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे सुरूच आहेत। परंतु जर ते रद्द होत नसेल तर जसं आपले राज्याचे विरोधी पक्षनेत्यांचे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही मग सगळ्या जागावरती ओबीसीचेच उमेदवार उभे करू। कारण तुम्ही जर असं राजकारणातून ओबीसींना पूर्णपणे बाहेर काढण्याचा कट रचणार असाल तर हा कट कधीही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। भूमिका निश्चितच, आधी तर बहिष्कार टाकावा निवडणुकांवरती अशी होती, निवडणुका होऊ देऊ नयेत हा एक विषय होता, पण जर निवडणुका होतच असतील तर त्या निवडणुकांमध्ये मात्र पक्ष म्हणून काय भूमिका घ्यायची याचा विचार श्रेष्ठींनी केला आणि त्याविषयी त्यांनी त्यांचं मतही स्पष्ट केलेलं। हे सरकार तिथं सुप्रीम कोर्टात सांगतंय हे 50% वरती गेलंय, अरे जस्टिफाय करायच्या ऐवजी जस्टिफाय करून याच्यातला मार्ग काढायच्या ऐवजी ओबीसीच्या आरक्षणाची यांनी दार बंद केली। आता जे 7 जिल्हा परिषद होत आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये एकही जागा अदर बॅकवर्ड क्लासला राहिली नाही आणि उद्या चला आता होणाऱ्या प्रत्येक निवडणुका, उद्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, याच्यात आरक्षण जर नाही राहिलं तर अदर बॅकवर्ड क्लासची माणसं निवडून येणार नाहीत। हे पाप ह्या सरकारने केलं आहे, म्हणून या सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत। सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता राज्यात उमटू लागलेत।
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे. भाजपनं आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. या उपशहा विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री बुलेटिनमध्ये स्वागत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनं धडक कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई नागपूरमधील देशमुख यांच्या निवासस्थानासह तब्बल 5 ठिकाणी छापेमारी करत काही महत्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. तसेच मध्यरात्री देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली आहे. आणि आता बातमी आहे पुण्याबद्दल. घातक शस्त्रांचे प्रदर्शन केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे. गुंडविरोधी पथकानं तरुणाची उचलबांगडी करत त्याला ढसाढसा रडवलंय. पुन्हा अशी चूक करणार नाही अशी माफी मागितल्यानंतर पोलिसांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियात पोस्ट केलेत. सोशल मीडियात घातक शस्त्रांचं प्रदर्शन करून सामाजिक शांतता भंग करण्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आली आहे. गणिती मॉडेलच्या विश्लेषणावर आधारित या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य उद्रेक कमी होईल. तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ केल्यानं इंधन दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे 35 पैशांची वाढ केल्यानं देशातील प्रमुख महानगरांसह अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं 100 ओलांडली आहे. तर आधीच 100 पुढे पोहोचलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्षांच्या सर्व ठिकाणांवरून सैन्य पूर्णपणे मागे घेण्याबाबत भारत आणि चीन यांना स्वीकारार्ह असलेला तोडगा काढण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी चर्चा आणि संपर्क सुरू ठेवण्याचे शुक्रवारी दोन्ही देशांनी मान्य केले आहे. तुर्तास वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या सह्याद्री बुलेटिनमध्ये थांबण्याची. तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. हसत रहा, आनंदी रहा आणि आमच्या चॅनलला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.